थोडा कमी आहे वेळेचं बंधन आहे या देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे हृदयस्थान आदरणीय पवार साहेब मंचावर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते सहकारी माझ्या बांधवांनो भगिनी आणि माता आपण पाहिलं चित्रफितीमध्ये सुद्धा एकोणऐंशी वर्षापूर्वी माता शारदाबाई आणि गोविंदरावजी पवार यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला संपूर्ण घरामध्ये महात्मा ज्योतिराव फुलांच्या सत्यशोधक समाजाच्या नीतीनं चालणारं असं हे कुटुंब आईश शारदा माता त्यावेळेला लोकल बोर्डाच्या सदस्य आणि अवघ्या तीन चार दिवसाच्या बाळाला घेऊन त्या बोर्डाच्या मिटिंगला हजर आता त्या बाळाने तेव्हापासूनच सुरुवात केली की लोकल बोर्ड काय असतं समाजकारण काय असतं राजकारण काय असतं आता एवढ्या ल तिसऱ्या चौथ्या दिवसापासून जर शिक्षण मिळाल्यानंतर काय पाहिजे आणि मग ते जे अति ती प्रत्येक वाढत गेलं त्यांचं काम वाढत गेलं कॉलेजमध्ये मग ते गोवा मुक्तीसंग्राम अमुक तमुक तमूक हे सगळं जे आहे घरातून मिळालेलं बाग काढू त्याप्रमाणे शरद पवार साहेब वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवायला लागलं अगदी आपल्या इथल्या आजूबाजूच्या काही संस्था पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की त्यांचं कर्तृत्व का शेजारीच असलेलं मंत्रालय तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि काम केलं आणि आज तुम्हाला सांगतो यशवंतराव चव्हाणानंतर उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून जर कुणाचं नाव घेतलं जाईल तर ते पवार पवारसाहेबांचं आपण आणखीन जरा इथे आता आपण बसलेलो आहोत चव्हाण साहेबांच्या नावांचं चव्हाण से सेंटर याचा पाया पवार साहेबांनी घातला आणि यातून अनेक सांस्कृतिक सामाजिक काम कार्य जे आहे आज महाराष्ट्रात सुरू आहे पु ल देशपांड्यांपासून सगळ्यांचं सा जे आहे वाङ्मय असेल त्याचं चित्रीकरण करणं सांभाळणं महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रचार करणं एवढं मोठं काम करत आहे तिथे म्हणजे तिथेही पवार साहेब जे आहेत तिथेही आहे जर आणखीन पुढे गेलं तर क्रिकेट सेंटर लागतो आता ते क्रिकेट सेंटर सुद्धा पवार साहेबांनी निर्माण केलं आणि त्या क्षेत्रात सुद्धा गेले तर ते एकदम जगाच्या क्रिकेटचे अध्यक्षच झाले त्यावेळच्या क्रिकेटपटूंना मिळणार मानधन आणि आजचे क्रिकेटपटू आणि माजी क्रिकेटपटू यांचं जीवनमान जे सुधारलं गेलेलं आहे ते पवार साहेबांच्या कामामुळे झालेला आहे आणखीन पुढे गेलं की विज्ञानाला वाहिलेलं नेहरू सेंटर तिथे सुद्धा पवारसाहेब प्रमुख स्थानी आणि पूर्णपणे लहानपणापासून मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत विज्ञानाची माहिती करून देणं जगातल्या असलेल्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी आणणं पवार साहेब तिथे काम करत पुढे आणखीन गेलं की आणखीन माहिमला यशवंत नाट्यग्रह नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा पवार साहेब तिथे सुद्धा त्यांना तिथे सुद्धा या क्षेत्रातील लोकांना पुढे आणण्यासाठी पवार साहेबांचंच कर्तृत्व पुढे नुसतं क्रिकेटमध्ये नाहीत मगाशी सांगितल्याप्रमाणे कुस्तीचे सुद्धा कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष कबड्डी या महाराष्ट्रात नाही देशात देशाच्या बाहेर बुवा साळवींच्या बरोबरीनं नेण्याचं काम परदेशामध्ये पवार साहेबांनी केले आपल्याला विसरता कामा नाही आज त्या कबड्डीला सुद्धा चांगले दिवस आलेत त्यांची पायाभरणी जी आहेत पवार साहेबांनी पुण्याला गेल्यानंतर वसंतदादा इन्स्टिट्यूट शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न आहे, जे आहेत मुळापासून त्याचा अभ्यास करायचा आणि सोडवायचं तिथंसुद्धा साहेबांचं कर्तृत्व शिक्षणाच्या बाबतीमध्ये विद्याप्रतिष्ठानपासून त्या महाराष्ट्रातल्या एका मोठी शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेच्या प्रमुखपदी सुद्धा साहेब की जे कर्मवीर भाऊराव पाटलांसारखंच आज गोरीब गोरगरिबांना शिक्षण देण्याचं काम करतात एक नाही दोन नाही अनेक ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्यांचा वावर आहे काही काही गोष्टी मला आठवतात मी शिवसेनेत होतो एक घाशीराम कोतवाल नावाचं नाटक आलं होतं आणि त्याला आमचा विरोध होता आता त्या सगळ्या नाटकाच्या नाटक मंडळीनं ना आपल्या प्रयोगासाठी परदेशात जायचं होतं आणि आम्ही शिवसेनेनं ठरवलं की यांना जाऊन द्यायचं नाही आता ही मंडळी पुण्यावरून येणार आहे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघत्याजवळ इकडं तिकडं उभे राहिलो आता येतील मंडळी मग येतील मंडळी आता आडवायचं जाऊनच द्यायचं नाही एअरपोर्टला यांना कसे जातात बघू अह आम्हाला कल्पनाच नाही पवार साहेबांनी तिकडे पुण्यातच सगळ्यांना गोळ्या केलं त्या मंडळींना खास विमान केलं एअरपोर्टला उतरले ते त्या विमानात बसले परदेशाच्या गेले निघून आणि आम्ही तिकडंच बसलो आपला उन्हातानामध्ये बसलो आता येतात मग येतात हे गेले तिकडं काय काय सांग यांची मित्र मंडळी तरी काय म्हणजे गोर गरिबांपासून अगदी अमेरिकेचे अध्यक्ष क्लिंटन सुद्धा यांच्या घरी येणार मी की ती हुंडाई म्हणून जी गाडी आहे ती कधी काळी पवार साहेब गेले होते तो मालक ड्रायव्हर होता एका गाडीवर त्यांची ती ओळख ते आता तो ड्रायव्हर झाला ते हुंडाईचे प्रमुख त्यांचं आता प्रॉडक्शन त्यांचा कारखाना नवीन गाडी आली उद्घाटनाला पवार साहेब कोरियामध्ये सगळ्या बाबतीमध्ये यांचं वावर आहे वाचन असेल वाङ्मय असेल सगळ्या बाबतीमध्ये पवार साहेब उद्योगपती त्यांच्याबरोबर सुद्धा चांगले संबंध कशासाठी तर त्यांनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उद्योग काढावे या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के जे मोटार कारखाने ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जगातले हे सगळे कारखाने जर कोणी आणले असतील या महाराष्ट्रामध्ये तर ते पवार साहेबांनीच आणले हे तुम्हाला विसरता येणार शेतकरी प्रश्नांवर लहान लहान प्रश्नाचा त्यांचा अभ्यास असतो बाकीचा आपल्याला सगळ्या कल्पना आहे पण काही वर्षापूर्वी तो करार आला तो आम्हाला कळतच नव्हता करार आहे काय पवार साहेबांनी त्याच्यावर तज्ज्ञ मंडळीची एक कमिटी नेमली ती समजून घेतली आणि त्यानुसार त्यांनी आपली मतं मांडली आणि त्या रस्त्यावर ते चालत गेले आणि शेतकऱ्याला त्याच्या शेती पुढे कसं जाता येईल या संदर्भातली सगळी माहिती त्या गाठकराच्या माध्यमातून जाणून घेतली म्हणजे असे अनेक प्रश्न की ज्यावेळेला आपल्याला वाटतं की आजू द्या आपल्याला न समजणारा प्रश्न त्यावेळेला साहेबांना तो प्रश्न समजलेला असतो त्याच्यावर ते विलास करत असतो लातूरच्या भूकंपाबद्दल मी काय सांगू आपल्या सगळ्यांनाच त्याची कल्पना आहे डिझास्टर मॅनेजमेंटचे गुरु म्हणूनच त्यांना म्हटलं पाहिजे भुजला भूकंप झाला आणि अटल बिहारी वाजपेयीने जर कुणाला कुणाची आठवण काढली असेल प्रधानमंत्र्यांनी तर ती साहेबांची काढली आणि पवारसाहेबांना ते दे काम दिलं आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं काम त्यांच्यावर सो मुंबईमध्ये भूकंप झाला लातूरचा भूकंप भु, झाला तसं मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो फटाफट 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 बॉम्बस्फोट झाले फटा, आणि त्या बॉम्बस्फोटाच्या मागे कारण म्हणजे शेकडो माणसं त्याच्यात दगावली पण त्याचबरोबर राज्यामध्ये हिंदू मुसलमानाची दंगल उसळली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता मी पवार पवारसाहेबांबरोबर होतो मारून आलो आणि बघितलं का ते कसं व्हायचं हे सगळं पवारसाहेबांनी त्यावेळेला फार चॅनल नव्हते पण टी व्हीवाले होते त्यांना बोलवलं त्यांच्याच ता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी ज्या काही नऊ दहा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते त्याच्यामध्ये आणखीन एक ठिकाण जिथे मुस्लिम वस्ती प्रचंड प्रमाणामध्ये आहे ते ठिकाण सुद्धा सांगितलं तिथे बॉम्बस्फोट झालेले नव्हते आता हे कशासाठी पवार साहेबांनी सांगितलं की हा देशावरचा परदेशाने केलेला हल्ला आहे आणि म्हणून आज हिंदू एरिया असेल तर मुस्लिम एरिया असेल सगळीकडे हे बॉम्बस्फोट होतात आणि तुम्हाला मी सांगतो दंगल तर झाली नाहीच परंतु अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे सगळं दलाल स्ट्रीटवरचं शेअर मार्केट पासून सगळ्या गोष्टी ज्या उभ्या राहिल्या त्याचं कौतुक झालं अमेरिकेमध्ये जेव्हा अशा काही घटना झाल्या महिने महिने जे आज शेअर मार्केट चालू झालं नाही अठ्ठेचाळीस तासामध्ये साहेबांनी ते सुरू केलं संरक्षण खातं ते सुद्धा सांभाळलं एक दिवशी आम्ही पाहिलं ते दोन जहाजं जात आहेत आणि इथे सुरू पाहिलं आणि मध्येच पवार साहेब धरून चाललेलं आहे आता आपल्याला कोणी सांगितलं असतं तर तिथे हार्टबीट वाढले असते कसं सटकलं बिटकलं खाली पडलं बिडल काय करायचं पवार साहेब बदबुतीने आपल्या एक तिथे चालले दोन जहाज वेगानं चालले हा ही जी धीरोधात भावना ज्या ती पवार साहेबांमध्ये आपल्याला विसरता येत नाही एकसष्ट सालचा प्रफुल पटेल साहेबांनी सांगितलं इथं त्यांनी संध्या एकसष्टी आपण साजरी केली अटल बिहारी वाजपेयी पासून सगळे आले प्रधानमंत्री होते आणि अटल बिहारी वाजपेयी सहज म्हणून गेले और जी आप इतने ऊंचाई पर गए हो इसका कारण प्रतिभा आपके साथ है आम्हाला अगोदर कळलंच नाही नंतर लक्षात आलं की वैणूंचं नाव प्रतिभा आणि म्हणजे वाजपेयी साहेबांनी सुद्धा तो शब्द अशा अर्थानं वापरला की साहेबांची उन्नती आणि त्याचबरोबर वर त्यांची साथ या दोन्ही गोष्टीचा वाजपेयी साहेबांनी सुद्धा मेळ घातला पवार साहेबांनी आपल्या सहकार्याने नेहमीच मदतीचा हात दिला माझ्यावर ज्या बंगल्यावर हल्ला झाला संपूर्ण बंगला विरोधी पक्षनेता हे ट्रेन साफ झाला साहेब तिथे बँगलोरला होते स्पेशल प्लेन घेतलं इथं आलं आणि नाव धरून उठवलं आणि भुजबळ आपल्याला लढायचं आहे घाबरायचं नाही मी तुमच्या बरोबर आहे आता सुद्धा राजकारणातून उठतो की काय अशी परिस्थिती असताना परत एकदा पवार साहेबांनी राजकीय पुनर्जन्म छगन भुजबळचा घडून आणला आणखी काय पाहिजे सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये मंडल कमिशन साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांचं सा नाव राज्य गेलं तरी बेतात परंतु बाबासाहेबांचं सा नाव दिलंच गेलं पाहिजे हट्ट धरून त्यांनी तो पूर्ण केला आणि आता नंतर हे आजारपणाचं काय सांग दोन हजार चार ची मला गोष्ट आठवते Admiral भागवत होते आणि एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती बाप साहेब होते हॉस्पिटलमध्ये हो त्यांचं झालं होतं ऑपरेशन पुढे काय होणार आणि साहेब आले आणि प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात आणि अक्षरशः रक्ताचे ओघळ चाललेले होते रक्ताचे ओघळ जे मला अशी सांगितलं ना प्रफुलभाई पटेलने आणि त्या परिस्थितीमध्ये मला दोन चार पाच दिवस झाले असतील त्यांनी पूर्ण ती प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि नंतर जर त्यांनी कमाल केली उन्हा तानामध्ये जे आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते फिरले मी तुम्हाला सांगतो एवढं आजारपण असून एवढं प्रचंड काम करणारा माणूस राज्यात देशात नाही जगात तुम्हाला सापडणार नाही आणि आज सुद्धा महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार इथे स्थापन झालं आहे अनेक प्रश्न जे आहेत विकास आघाडी समोर आहेत परंतु आम्हाला हे प्रश्न सोडवताना एकच आधार असतो हे प्रश्न सोडवताना पवार साहेबांचं मार्गदर्शन लाभणार आणि हे प्रश्न सोडवताना आम्हाला निश्चितपणे यश मिळणार हा आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे आणि म्हणून या पवार साहेबांना हे असं व्यक्तिमत्व होणं फार अवघड आहे यांना परमेश्वरांनी शतायुष्य व्हावं आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सुद्धा यावं आणि तुम्ही सुद्धा यावं अशा आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांची ही प्रतिभा जी आहे असंच वाढत जाऊ दे अशी आपण शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र